नमस्कार, पल्लवीज कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पुरणपोळी, पण ही पुरणपोळी आपण चणा डाळीपासून न बनवता स्वीट पोटॅटोपासून बनवणार आहे, म्हणजेच रताळ्यापासून। दिसायला जेवढी अट्रॅक्टिव्ह आहे तेवढीच खाण्यासाठी खूपच चविष्ट अशी आहे, आणि आपल्या चणा डाळीच्या पुरणपोळीपेक्षा काहीतरी वेगळं आहे। मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तयार होते, आणि आता सध्या रताळ्याचा सीझनसुद्धा आहे, मार्केटमध्ये खूपच रताळे हे अवेलेबल आहेत, तर एक वेळ तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघितली पाहिजे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो रताळी घेतली आहेत, हे आपण कुकरमध्ये घालून घेऊया, आणि त्यानंतर एक पेलाभर पाणी यामध्ये आपण घालून घेऊ, आणि त्यानंतर हे बॉईल करून घेऊया। एक शिट्टी फक्त लावून घ्यायची आहे, खूप जास्त बॉईल आपल्याला करायचे नाही आहे। तर हे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण आपली कणिक मोडून घेऊ। तर यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, आणि त्यामध्ये दोन मोठे चम्मच आपण मैदा घालून घेऊया, आणि चवीपुरते मीठ। हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे भिजवून घेऊया। खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त पातळ आपल्याला हा डो नाही बनवायचा आहे, अगदी सेमी कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे पीठ मळून घेऊ। खूप लोक आहेत ज्यांना चणा डाळीची पोळी आवडत नाही, तर अशा लोकांसाठी ही पुरणपोळी खूपच बेस्ट आहे। तर तुम्ही बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, आणि त्यानंतर ही रेस्ट करण्यासाठी ठेवूया। तर इथे आपले रताळे हे छान बॉईल झाले आहे, हे आपण काढून घेऊ। तर मी इथे दाखवते तुम्हाला फोर्कने चेक करून। तर या पद्धतीने आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे, खूप जास्त बॉईल केले तर आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होईल। तुम्ही स्टीमरला स्टीमसुद्धा करून घेऊ शकता, ज्यामुळे यामध्ये काहीच पाण्याचा अंश राहत नाही, आणि आपले जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीचे पाहिजे तसे तयार होते। तर हे आपण पूर्ण कुकरमधून काढून घेतले, आणि त्यानंतर आपण हे 5 मिनटं थंड होण्यासाठी ठेवूया। तर 5 मिनटानंतर आपली रताळी ही छान थंड झाली आहे। आता याचे जे साल आहे ते आपण बाजूला काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपण जे साल आहे ते बाजूला काढून घेऊ, आणि त्यानंतर आपण आपली पुढची प्रोसेस करायला घेऊया। रताळ्याची सालं काढून घेतली, आणि त्यानंतर चाकूने याचे पीसेस करून घेऊया, जेणेकरून आपण मॅश करताना हे सोपे जाईल। तर अशा प्रकारे मी चाकूने जे मोठे आहे त्याचे छोटे छोटे पीस करून घेत आहे, आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेऊया। तुम्ही हातानेसुद्धा करू शकता किंवा किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता। तर हे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे, जेणेकरून यामध्ये एकही लम्स राहणार नाही। 3 मिनिटभर मॅश केल्यानंतर हे इझिली मॅश होते। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, त्याचबरोबर शेअर आणि कमेंटसुद्धा करा। तर हे आपले व्यवस्थित असे मॅश करून झाले आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ, आणि त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घालून घेऊया। तूप गरम झाल्यानंतर जे आपले रताळ्याचे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालून घेऊ, आणि 1 मिनिटभर तुपावर हे परतून घेऊया। व्यवस्थित असे तुपावर हे परतून घेतल्यानंतर आपण आपले राहिलेले इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालून घेऊ। तर हे छान परतून झाले, आता यामध्ये आपण घालूया 1 वाटी साखर। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा घालू शकता, किंवा वेलची आणि जायफळची पूडसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। आणि हे साखर आता आपण या मिश्रणामध्ये एकजू करून घेऊ। आता याला साखरेचे पाणी सुटेल, तर ते पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे। सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून बुडाला चिकटणार नाही। तर तुम्ही बघू शकता आपल्या साखरेचे हे छान पाणी झाले आहे। आता हे पाणी आपण आटवून घेऊ। 1-5 मिनिट हे सतत शिजवून घेतल्यानंतर असे लालसर रंगावर छान हे मिश्रण तयार होते। तुम्ही बघू शकता छान घट्टसर असे झाले आहे। तर हे मिश्रण आपण थंड करून घेऊ, आणि त्यानंतर आपली पोळी लाटण्यासाठी घेऊया। मी इथे आपल्या कणकेचा एक गोळा घेतला, आणि तो छोटी पारी त्याची आपण लाटून घेऊ, आणि यामध्ये घालूया आपले रताळ्याचे 1 चम्मच मिश्रण, आणि त्यानंतर जशी आपण पुरणपोळी फिल करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण यामध्ये फिल करून घ्यायचे आहे अशा प्रकारे।
आणि हलक्या हाताने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपीज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी कधी रेसिपी अपलोड केली याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मोबाईलवरती कळेल। तर इथे आपली चपाती ही छान लाटून झाली आहे, ही मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे ज्या उर्वरित आपल्या चपात्या आहेत त्यासुद्धा आपण लाटून घेऊया। इकडे चपाती लाटण्यात होती तोपर्यंत मी गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवला होता। आपला तवासुद्धा छान तापला आहे, याला आपण थोडेसे तूप लावून घेऊया आधी आणि त्यानंतर आपली चपाती तव्यावर घालून घेऊया। एक बाजू छान भाजल्यानंतर आपण ही दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ आणि त्यानंतर याला थोडेसे तूप व्यवस्थित लावून घेऊया। तुपाचा तुम्ही जेवढा जास्त वापर कराल तेवढी ही पोळी खायला खूपच खमंग लागते। एक बाजू छान व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूलासुद्धा तूप लावून घेऊया आणि भाजून घेऊ। तर अशाच प्रकारे मी उर्वरित चपात्यासुद्धा भाजून घेतल्या। एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या 5 ते 6 रताळ्याच्या पुरणपोळ्या ह्या तयार होतात बघू शकता। तर ही पोळी तुम्ही दुधासोबत आणि तुपासोबत जर सर्व केली तर खूपच टेस्टी, चविष्ट आणि भन्नाट अशी लागते, नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। या होळीला चणा डाळीऐवजी ही पुरणपोळी नक्कीच करून बघा, खूपच आवडेल। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनसुद्धा प्रेस करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।